शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर पुढे काय मग त्यांना दोनच पर्याय राहतात अपात्रता वाचवण्यासाठी एकतर त्यांनी पक्ष नये आणि दुसऱ्या पक्षामध्ये जात असताना त्यांनी गट स्थापन करणे ते शक्य होत नाही तर अन्य पक्षामध्ये जाऊन स्था संमिलित होणं म्हणजे स स त्या पक्षामध्ये जाणे म्हणजे जसं भारतीय जनता पार्टीमध्ये जर आता हे सगळे गटासहित गेले तर यांची अपात्रता वाचवू शकते आणि अशा स्थितीमध्ये यांच्यासमोर आज तरी अपात्रतेचं संकट आहे परंतु असं केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचं काय आहे जे वर्षानुवर्ष त्या मतदारसंघामध्ये तयारी करता आहेत समजा आता किशोरप्पा म्हणत आहेत की आम्हाला मग भाजपचं तिकीट मिळालं तरी लढू तर मग तिथे राहणारे जे इच्छुक उमेदवार अमोल शिंदेसारखे त्यांचं काय आहे असे अनेक प्रश्न निर्माण होतील पण तो त्यांचा प्रश्न आहे पण मला असं वाटतं की नाईला जास्त का होईना ज्या ह्या सगळ्या लोकांना भाजपमध्ये जावं लागेल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा